महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याण डोंबिवलीसह उल्हासनगर महापालिकेत लसीकरणाच्या कुपनाची विक्री होत असल्याचे धक्कादायक माहिती कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिले आहे. एकीकडे नागरिक मध्यरात्रीपासून लसीकरणासाठी रांगेत उभे राहत असताना दुसरीकडे लसीकरणाच्या कंपनीची काळ्या बाजारात विक्री होत असल्याने नागरिकांमधून देखील संताप व्यक्त केला जात आहे. 15 ऑगस्टपासून नागरिकांना कोरोना लसीचे 2 डोस घेऊन 14 दिवसाच्या कालावधीनंतर मध्य रेल्वेच्या रेल्वे स्थानकांवर रेल्वेने प्रवास करण्यास परवानगी मिळाली आहे. त्यामुळे चाकरमानी वर्गाला याचा मोठा दिलासा मिळाला आहे. लॉकडाऊन झाल्यापासून घरात असलेले तसेच वर्क फ्रॉम होम करणारे कामगार आता लसीचे 2 डोस घेऊन पासेस मिळवण्यासाठी धडपड करत आहेत. मात्र कल्याण डोंबिवलीमध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरणाचा तुटवडा निर्माण झाला आहे. बुधवारी कल्याणच्या अत्रे रंगमंदिर आतील लसीकरण केंद्रावर मध्यरात्रीपासून रांगेत असलेल्या नागरिकांना लस मिळाली नसल्याने नागरिक संतापले होते. तरी यावर भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी KDMC प्रशासनाने उल्हासनगर महापालिकेच्या प्रशासनावर देखील गंभीर आरोप केले आहेत. लसीकरणाच्या कुपनची विक्री होत असल्याची धक्कादायक माहिती भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी दिल्यानंतर कल्याण डोंबिवलीमध्ये राजकीय रंग हे तापू लागले आहेत. एकीकडे कल्याण डोंबिवलीकरांना रात्रभर रांगेत राहून वेळच मिळत नसल्याने नागरिक संतापले असताना दुसरीकडे याच लसीकरणाचे कूपन हे बाजारात विक्री होत असल्याची धक्कादायक बाब आमदार गायकवाड यांनी समोर आणली आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त यावर कधी लक्ष देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. काही माझा ऐकून
मैडम पुढे जा मैडम पुढे जा मैडम 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 कोकणवासियांचा गणपती उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे। शासनाने कोकणवासियांना कोकणात जाण्यासाठी जलद गतीने लसीकरण करणे अत्यंत आवश्यक झाले आहे। मात्र लसीकरणाचा तुटवडा हा कोकणवासियांच्या रेल्वे प्रवासावर देखील दिसून येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे। यावर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी काय प्रतिक्रिया दिली ही देखील जाणून घेऊया। बघे महानगरपालिका उल्हासनगर महानगरपालिका ह्या दोन्ही याच्यामध्ये आपण जर बघितलं तर वॅक्सिनसाठी लोक रात्री 2-3 लाईन लावून उभे असतात आणि सकाळी 10-11 सुद्धा त्यांना वॅक्सिन भेटत नाही, कारण की हे कूपन वॅक्सिनचे कूपन विकले जातात पाठीमागच्या दाराने आणि अनेक लोकांना असेच पैसे घेऊन त्यांना वॅक्सिन दिले जाते। सर्वसामान्य लोक लाईनमध्ये उभे असतात 5-5-6-7 तास उभे राहिल्याच्या नंतरसुद्धा त्यांना वॅक्सिन भेटत नाही, कारण की ह्या कूपनच्या गोंधळामुळे ह्या सर्व अडचणी होतात। आणि आपण बघता वारंवार वॅक्सिन जिथं घेतात त्या ठिकाणी प्रत्येक नागरिक संतापलेला असतो आणि प्रत्येक नागरिकाला अपेक्षा असते आम्हाला लाईन लावली 4 तास उभा आहे तर आम्हाला वॅक्सिन भेटली पाहिजे। ह्या लोकांचं नियोजन नाही आणि शून्य नियोजनामुळे लोकांना अडचणी निर्माण होतात। एकीकडे लसीकरणाचा वाढणारा वेग हा मंदावला असताना दुसरीकडे लसीकरणाचे कूपन ही बाजारात विक्री होत असल्याची धक्कादायक बाब समोर आल्यानंतर महापालिकांचे आयुक्त याकडे लक्ष देणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। शुभम साळुंखे, स्वानंद मीडिया, कल्याण। महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।